नागपुर जिले में एक और जहां कोरोना संक्रमण की रोकथाम के लिए प्रशासन द्वारा प्रयास किए जा रहे हैं, वहीं दूसरी ओर शहर में डेंगू के मरीजों की संख्या में भी बढ़ोतरी देखी जा रही है, जिसके चलते विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगरे वर्मा ने जनता से अपील की है कि डेंगू की रोकथाम के लिए प्रशासन द्वारा दिए गए निर्देशों का पालन करें। सर्वांना कल्पना आहेच की आपण जागतिक स्तरावर आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या विभागामध्ये सुद्धा कोविड-19 च्या आजारावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आणि याच पार्श्वभूमीवर आता आपल्या विभागात आणि नागपूर शहरात डेंग्यूच्या आजाराचं थैमान वाढलेलं आहे। डेंग्यू आजाराचं रुग्णसंख्या ही सातत्याने वाढत आहे आणि ह्यासाठी महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद या सर्व जिल्ह्यांमध्ये परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहे। आपल्याला माहितच असेल की डेंगू किंवा डेंगी आजार हा मादी मच्छरच्या, म्हणजे त्याला म्हणतो आपण इडिस इजिप्टी डासांच्या चावण्यामुळे हा आजार होत असतो आणि ह्याच्यामध्ये तीव्र ताप येणं, अंग दुखणं, डोळे दुखणं अशा प्रकारचे तीव्र सिम्प्टम्स पाहायला मिळतात। लहान मुलांमध्ये सुद्धा डेंगू आजार चे रुग्ण सापडलेले आहेत आणि हा आजार हा जीवघेणा देखील आहे याची आपल्याला सर्वांना कल्पना असेल। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे अतिशय आवश्यक आहे आणि आपल्या सर्वांच्या हातात आहे। डासाच्या चावण्यामुळे हा जो आजार होतो त्याचं मुख्य कारण म्हणजे जे काही पाणी आपल्या घरात साचलं असतं, ते पावसाचं पाणी असेल किंवा कूलरमधलं पाणी असेल किंवा आपल्या कुंडीमधलं पाणी असेल, ह्या सगळ्या साचलेल्या पाण्यामध्ये ह्या मादी डासाचा जन्म होतो आणि त्या आळींच्या माध्यमातून जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे डास चावते तेव्हा मग डेंग्यू आजारची सुरुवात, लागण होते आणि मग ती मोठ्या प्रमाणामध्ये फैलते सुद्धा। त्यामुळे अतिशय आवश्यक आहे की आपण हे ह्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी घरापासून सुरुवात करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर जागरूकतेने 2-3 बाबी जर आपण सगळ्यांनी सतर्कतेने फॉलो केल्या तर माझ्या मते आपण ह्या आजारावर मात करू शकतो। अगदी कोविड-19 सारख्या मोठ्या आजारामध्ये सुद्धा आपण सर्वजण एकजुटीने लढत आहोत, तर आपण त्याच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। तर डेंग्यू आजार तर आपण अतिशय सहजपणे आपल्या घरापासून जर सुरुवात केली तर सहजपणे आपण त्याच्यावर विजय मिळवू शकतो। एकतर आपण आठवड्यातून एकदा जर कोरडा दिवस पाळला पाहिजे, त्याचबरोबर आपल्या घरातले जे काही निरुपयोगी वस्तू आहेत ज्याच्यामध्ये पावसाचं पाणी साचू शकतं आणि ज्याच्याकडे त्याची गरज नाही अशा वस्तू तात्काळ आपण त्याला त्याची विल्हेवाट लावली पाहिजे। तसंच आपल्या साचलेली पाणी कुठे कुठे आपलं पाणी साचलं जातं ह्याचा आपण घरामध्ये जर आपण अवलोकन केलं तर आपला साध्या साध्या गोष्टी आहेत की कूलरमध्ये सुद्धा या आळी सापडलेल्या आहेत। सध्या महानगरपालिकाची पथकं, जिल्हा प्रशासनाची पथकं आपल्या घरात येऊन ह्याचं जेव्हा काही अवलोकन करत आहे तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये याचं हे ज्या काही आळी आहेत या सापडत आहेत। जर आपण प्रत्येक ठिकाणी तर आपले जिल्हा प्रशासन किंवा नगरपालिका प्रत्येक घरामध्ये येऊ शकत नाही, त्यामुळे आमची अशी विनंती आहे की आपण सर्वजणांनी ह्याची जी काही लक्षणं आहेत ही पाहता आणि झपाट्याने हे हा रोग फैलत आहे ह्याचं एक लक्षात घेता आपण सर्वांनी आपल्या घरापासून सुरुवात करावी, कोरडा दिवस पाळावा, पाण्याचं पाणी जिथे जिथे साचलं असेल ते सातत्याने आपलं दररोज बदलत जावं, जेणेकरून ह्या डासाची उत्पत्ती होणार नाही आणि आपण सर्वांनी शासनाला सहकार्य करावं जेणेकरून आपल्याला डेंग्यू आजारावर विजय आपल्याला मात करता येईल आणि त्याचबरोबर आपण सर्वजण सुरक्षित आणि चांगले आरोग्यदायी राहू, त्यासाठी मी आपल्या सर्वांना मी आवाहन करते। धन्यवाद।